आरक्षणाचा लढा उभारणाऱ्या जरांगे पाटलांनी आता सरकारवर गंभीर आरोप केलेत. सरकारला महाराष्ट्रात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांनी ललकारलंय. पाहूया त्या संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट. सरकारला जातीय दंगली घडवायच्यात का? जरांगेंनी ठाण्यात येऊन थेट मुख्यमंत्र्यांना ललकारलं. सभा आयोजकांवर दाखल गुन्ह्यांवरून जरांगेंचा संताप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मनोज सरांगेंची सभा झाली. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आलेले मनोज सरांगे पाटलांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं पाहायला मिळालं. याला निमित्त ठरलंय जरांगे पाटलांच्या रात्री 10 वाजल्यानंतर होणाऱ्या सभा. रात्री 10 नंतर होणाऱ्या सभांप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करायला सुरुवात केली आहे. यावरून मनोज सरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला. शांत राहा म्हणून दिवस पुराणा म्हणून रात्री जाऊन सांगायला लागलोत ना मराठ्यांना, ही चांगलीच बाजू जमेची बाजू आहे ना शासनाची आणि प्रशासनाची, तुम्ही आमच्यावर कुणी ठोकू राहिले. रात्रीच कल्याणला केला म्हणते दिये. म्हणजे याचा अर्थ असा आहे का मग तुम्ही त्या मायनीला पण केला, इस्लामपूरला केला, सांगलीला केला, धाराशिवला केला. भुजबळांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरूनही जरांगे पाटलांनी थेट सरकारवर निशाणा साधला. भुजबळांना एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढं तर केलं नाही ना असा जाहीर संशय जरांगे पाटलांनी व्यक्त केला. याचा अर्थ असा समजायचा का मराठ्यांनी, तुम्हीच त्याला पुढं घातलंय म्हणून कायदा सुव्यवस्था तुम्हाला बिघडा वाटती असं काही आहे का? ह्यो प्रश्न माझा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला, तुम्हीच ठरवून त्यांना मग पुढं घातलंय का काय? मनोज सरांगे पाटील फक्त एवढंच बोलून थांबले नाही. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्यात दंगली घडवायच्यात का असा थेट सवालही केला. आम्ही इकडं मराठ्यांनी शांतता राहावी, ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण नाही झाले पाहिजेत म्हणून रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करायला लागलो. आम्हाला दिवस पुराणा म्हणून आम्ही रात्री सुद्धा लोकांच्या दारात जायला लागलो. याचा अर्थ तुम्ही त्यांना पाठबळ द्यायलात, तुम्हाला जाती जाती तेढ निर्माण करून मग सरकारला दंगली भडकून आणायच्यात का काय असा अर्थ आहे त्याचा? आतापर्यंत जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होते, किमान टीका करणं तर टाळतच होते. पण आता थेट ठाण्यात येऊन जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.